आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुहास खाडीलकर घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर। बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे एकरी 15 क्विंटल ऐवजी 4 क्विंटल कापूस हाती, प्रत्येक एकरामागे कापूस उत्पादकांवर 10,000 बोजा वाढणार। शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपची सरशी, नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या 17 पैकी 9 जागा मिळविल्या, काँग्रेसला 6 तर समाजवादी पक्षाला 2 जागा। धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप पाटील यांनी कपाशीऐवजी निरनिराळे आंतरपिके घेऊन शेती केली फायदेशीर, अनेकांकडून पाहणे। मराठी भाषेच्या वाचन आणि आकलन क्षमतेत वाढ होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचा पुढाकार, शिक्षकांसाठी 3 दिवसांची धुळ्यात विशेष कार्यशाळा। आणि वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या कामाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून दरमहा किमान 20,000 रुपये पगार हवा, यासाठी निघाला धुळ्यात मोर्चा। सविस्तर बातम्यांमध्ये आपलं स्वागत। बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न 25% आणून ठेवले आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत। एकरी 15 क्विंटल कापूस अपेक्षित असताना सद्यस्थितीत केवळ 4 क्विंटल कापूस हाती लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे। केवळ 25% उत्पन्न मिळणार असल्याने कापूस वेचणीचा खर्च कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। या परिस्थितीतून सावरण्यासाठी सरकार कुठली दिलासादायक योजना देणार याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे। जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचे उत्पन्न घेतात। गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने शेतकरी अडचणीत होता, तर यंदाही पावसाने उशिरा हजेरी लावली। शिवाय सरासरी इतका पाऊस झालेला नाही, तरीही पैशांची जुळवाजुळव करीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली। परंतु पावसाने ताण दिला, कालांतराने हवामानात प्रचंड बदल झाला। कपाशीच्या झुडपांवर वजनदार बोंड असताना बेमोसमी पाऊस झाला, त्यामुळे अनेक क्षेत्रातून कपाशीचे बोंड झडले, तर बहुसंख्य क्षेत्रात कपाशीच्या बोंडावर अळीचा प्रादुर्भाव झाला। बोंडातील कापूस अळीने खराब केला। एकरी 15 क्विंटल कापूस अपेक्षित असताना सद्यस्थितीत वेचणीतून केवळ 4 क्विंटल कापूस हाती लागत आहे। कापसाचे 1 एकर क्षेत्र कसण्यासाठी किमान 30,000 रुपये खर्च येतो। 1 एकरातून केवळ 4 क्विंटल कापूस मिळणार असेल आणि त्याला प्रतिक्विंटल 5,000 रुपये दर मिळाला, तरी शेतकऱ्यांना प्रत्येक एकरामागे 10,000 रुपयांचा फटका बसणार आहे। अशा परिस्थितीत कापसाची वेचणी करायची की करायची नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। कर्जबाजारी शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा करीत असताना कपाशीवरील बोंडअळीने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा बोजा वाढविला आहे। अशा परिस्थितीत आता बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार दिलासादायक योजना देणार आहे का? सरकारने बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केली तरच शेतकरी शेती कसू शकेल, अन्यथा शेतकरी शेतीकडे पाठ फिरवेल अशी भीती तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आमच्या भागामध्ये जे कपाशीचं पीक शेतकऱ्यांनी लावलेलं होतं, शेतकऱ्यांच्या लावल्यामुळे त्या अतिशय अवकाळी पाऊस तसंच बोंडअळीमुळे अतिशय शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचं जे येणारं जे उत्पन्न होतं, एकरी 15-20 क्विंटल उत्पन्न येत होतं, परंतु ह्या अवकाळी पाऊस आणि बोंडअळीच्या मुळे फक्त 3 आणि 4 क्विंटल असं उत्पन्न येत आहे, म्हणून शेतकऱ्यांमध्ये अतिशय नाराजी आहे। तर आमच्या शेतात आम्ही कपाशीपासून नगदी पीक असल्यामुळे आम्हाला त्याची हे होती लागवड केलेली, पण दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्न वारंवार आठवडे पाऊस येत असल्यामुळे संकट येण्यामुळे आमच्या कपाशी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढला आणि वेळोवेळी पाऊस पडतो आहे, आणि आम्ही जो केलेला खर्च आहे तो सर्व वाया गेला आमचा, आणि त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहेत आता जास्त। आणि येणारं उत्पन्न जे होतं 10-15 एकरी क्विंटल, ते आता खाली 3 ते 4 क्विंटलवर आलेलं आहे, आणि सरकारने हमीभावापेक्षा फार कमी भावाने खरेदी चालू आहे आता, त्याच्यामुळे ते पण परवडत नाही आम्हाला असं याच्यावर काहीतरी आम्हाला योजनेत काहीतरी लाभ मिळावा असं बोंडाळीबद्दल काहीतरी अनुदान मिळावं। साखरी रोडवरील यशवंतनगर आणि परिसरात झालेले पुनर्वसन समाधानकारक आहे,
येथे पायाभूत सुविधा देखील आहेत, पण काही जण येथील पुनर्वसनाबाबत हेतुतः अफवा पसरवित आहेत. पुनर्वसितांना काही जण दांडगाई करतात, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आहे अशी अफवा पसरवली जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे असा दावा बबिता मोरे या महिलेने केला. स्टेशन रोडवरील अतिक्रमितांचे साक्री रोडवर पुनर्वसन झाले आहे. धुळे शहरातील स्टेशन रोडवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली, त्यामुळे अनेक कुटुंबे विस्थापित झाली. अतिक्रमितांचे पुनर्वसन करताना त्यांना साक्री रोडवरील यशवंत नगरमधील घरकुले देण्यात आले, पण स्टेशन रोडवरील विस्थापितांना यशवंत नगरमध्ये त्रास होतो, त्यांच्यावर दांडगाई केली जाते अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे अप्रत्यक्षपणे अतिक्रमितांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत नगर परिसरात राहण्यासाठी आलेल्या अतिक्रमितांनी स्पष्टीकरण दिले. या ठिकाणी वीज, पाणी आणि इतर सुविधा आहेत, त्यामुळे येथे कुठलाही त्रास नाही. पुनर्वसनासाठी आनंद बागुल आणि जितेंद्र शिरसाट यांचे सहकार्य मिळत आहे असे स्पष्टीकरण बबिता मोरे या महिलेने अतिक्रमितांच्या वतीने दिले. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि सगळं पाणी लाईट सगळी व्यवस्था आहे आणि बाकी ते गुंड वगैरे काय मारायचं ते सगळे खोट्या खबरी आहे. त्या काहीच कोणी इथे येत नाही, आम्हाला कोणीच काही त्रास देत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आधी सगळे तिकडच्या पेक्षा इकडे सुरक्षित आहे, आम्ही स्टेशन रोड पेक्षा इकडे जास्त सुरक्षित आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी वानखेडे यांनी 8,173 मते मिळवित विजय मिळविला. त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मालती देशमुख यांना 4,940 मते मिळाली. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत रजनी वानखेडे यांचे पती अनिल वानखेडे हे नगरसेवक पदाची निवडणूक जिंकले आहेत. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत 17 पैकी 9 जागा भाजपने मिळवल्या, तर काँग्रेसला 6 आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह राजपूत यांनी भाजप उमेदवाराचा सुमारे 150 मतांचा फरकाने पराभव केला. शिवसेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नाही. भाजपचे मंत्री जयकुमार रावळ यांनी प्रतिष्ठापणाला लावत नगरपंचायतीची सत्ता आपल्या नेतृत्वाखाली आणली आहे. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान झाले. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मतदानाची टक्केवारी देखील वाढली. नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने अनेकांनी आपले भाग्य अजमावले. नगराध्यक्षपदासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि समाजवादी पक्षांनी उमेदवार दिला होता. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद भाजपाकडे गेले असून भाजपा उमेदवार रजनी वानखेडे यांना 8,173 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवार मालती देशमुख यांना 4,940 मते मिळाली. शिवसेना उमेदवार लता माळी यांना 386, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार बिस्मिल्लाबी खान यांना 1,066 मते मिळाली. नगरसेवक पदाच्या 17 जागांचे निकालही स्पष्ट झाले, त्यात भाजपचे 9 उमेदवार विजयी झालेत. काँग्रेसचे 6 तर समाजवादी पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले, त्यात समाजवादी पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजयसिंग राजपूत यांनी 532 मते मिळवित विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार दीपक चौधरी यांना 391 मते मिळाली. समाजवादी पक्षाच्या साजेदाबी कुरेशी ह्या वार्ड क्रमांक 4 मधून विजयी झाले आहेत, त्यांना 319 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार फिरदोस कुरेशी यांना 254 मते मिळाली. वॉर्ड 1 मध्ये भाजपचे किसन सकट 289 मते मिळवून विजयी झालेत. वार्ड 2 मध्ये काँग्रेसचे दीपक भिल 378 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 3 मध्ये काँग्रेसच्या संगीता थोरात 353 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 4 मध्ये समाजवादीच्या साजिदाबी खान ह्या 319 मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड 5 मध्ये काँग्रेसच्या संगीता भिल 259 मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड 6 मध्ये समाजवादीचे विजयसिंह राजपूत 532 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 7 मध्ये भाजपचे प्रकाश देसले 461 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 8 मध्ये काँग्रेसचे उदय देसले 518 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 9 मध्ये काँग्रेसचे सुनील चौधरी 460 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 10 मध्ये भाजपच्या योगिता पाटील 527 मते मिळवून विजयी झाल्यात. वार्ड 11 मध्ये भाजपचे अनिल वानखेडे 453 मते मिळवून विजयी झाले. वार्ड 12 मध्ये भाजपच्या भारती जाधव 319 मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड 13 मध्ये काँग्रेसच्या मीरा पाटील 446 मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड 14 मध्ये भाजपच्या वंदना गिरासे 402 मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड 15 मध्ये भाजपच्या निर्मला माळी 441 मते मिळवून विजयी झाल्या.
वाट 16 भाजपचे भिला माळी 469 मते मिळवून विजयी झाले. वाट 17 भाजपच्या नर्मदा भिल 370 मते मिळवून विजयी झाल्या. धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्याचा निकाल लागलाय आणि अत्यंत जोरदार एकतर्फी भारतीय जनता पक्षाचा आमचा नगराध्यक्ष निवडून आलाय. 9 सदस्य आमचे क्लिअर कट मेजॉरिटीने आले. मी मनापासून धन्यवाद देईल. राज्याचे मुख्यमंत्री यांचा करिश्मा हा सतत चालतो. मुख्यमंत्री जिथे सभा घेतात तिथे विजय हमखास हे आता गणित सिद्ध झालंय. शिंदखेडा नगरपंचायत ही पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली. खरी ही निवडणूक ही सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि या सगळ्यांच्या नेत्यांच्या सहकार्याने ही निवडणूक जिंकली आहे. या गावाचा विकास करू, आम्ही दिलेल्या आश्वासनांचा पूर्तता करू. मुख्य पाणी प्रश्न आहे, त्याचा प्रश्न लवकर कसा मार्गी लागेल आणि या उन्हाळ्यामध्ये शहराला पाणी टंचाई होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1.5 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241 0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील सोनगीर येथे टोल नाक्याजवळ असलेल्या हॉटेलमध्ये लुटमार करण्यात आली. लुटारूंनी हॉटेल व्यवस्थापक हेमंत शर्मा याला बेदम मारहाण करून 2250 रुपयांची लूट केली.
लुटमार करणाऱ्यांमधील दोन जण सोनगीरच्या दिशेने तर दोन जण टोलनाक्याच्या दिशेने पळून गेले. तसेच हॉटेलजवळ दोन ट्रक चालकांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यांच्याकडील रक्कम देखील लुटली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारांनी डोकेवर काढल्यामुळे पुन्हा एकदा लुटमारीच्या घटना घडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर कारवाई करणारे पथके असताना लुटमार होत आहे. धुळे तालुक्यातील सोनगीर येथे पोलीस ठाणे आणि टोलनाक्याजवळ दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी पहाटे 3 सुमारास लुटमार केली. टोलनाक्याजवळ असलेल्या हॉटेलमधील ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न चोरटा करीत होता. त्यावेळी व्यवस्थापक हेमंत शर्मा यांना जाग आली. त्यांनी त्याला हटकले. त्याचवेळी दुसऱ्या एकाने शर्मा यांना मारहाण केली. काही वेळातच अन्य दोन जण हॉटेलजवळ आले. त्यातील एकाने शर्मा यांना खुर्ची मारून फेकली, त्यामुळे ते जखमी झाले. ड्रॉवरमधील 2000 रुपये आणि शर्मा यांच्या खिशातील 250 लुटारूंनी काढून घेतले. लुटारू हिंदी आणि अहिराणी भाषा बोलत होते. त्यांनी त्यांचे चेहरे माकड टोपीने झाकले होते. लुटमारीनंतर दोन जण टोलनाक्याच्या दिशेने तर दोन जण सोनगीरच्या दिशेने धावून गेले. दरम्यान याच लुटारूंनी पुढे जाऊन ट्रक चालक मोहम्मद युसुफ आणि हॉटेल सत्यमवरील वॉचमन लक्ष्मण पाटील यांना मारहाण केली. त्यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यांच्याकडील रक्कमही लुटून नेली. या घटनेतील जखमींना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकरी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत धुळे तालुक्यातील वडणे येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी कपाशीऐवजी मिश्र पीक पद्धतीचा वापर करीत शेती किफायतशीर ठरविली आहे. शेतात टप्प्याटप्प्यात मिरची, कांदा, गहू आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे दिलीप पाटील यांची शेती आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरली आहे. शेती खात्रीशीर आणि आश्वासक करण्यासाठी शेतकऱ्यांनी मिश्र पीक पद्धतीचा वापर करायला हवा असा धडाच पीक पाहणी कार्यक्रमातून शेतकऱ्यांना देण्यात आला. ऑर्गेनिक फार्म इंडिया आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने वडणे येथे पीक पाहणी कार्यक्रम झाला. धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप पाटील यांनी कपाशीला नकार देत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त आहेत. अनेकांना खर्चा इतके देखील उत्पन्न येणार नाही. अशा परिस्थितीत वडणे येथील दिलीप पाटील यांनी कपाशीला नकार देत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला. सध्या पाटील यांच्या शेतातून मिरचीची काढणी होत आहे. शिवाय टप्प्याटप्प्यात गहू, कांदा आणि इतर पालेभाज्या देखील घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी एकसारखे समान पीक घेऊन जमिनीची कस घेऊ नये. सातत्याने एकच पीक घेतल्याने जमीन खराब होते. शिवाय निरनिराळ्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सातत्याने कपाशीचे उत्पन्न घेणारे शेतकरी सध्या बोंडअळीमुळे त्याचा अनुभव घेत आहेत. या पार्श्वभूमीवर वडणे येथील दिलीप पाटील यांच्या शेतात पीक पाहणीचा कार्यक्रम घेण्यात आला. पुण्यातील ऑर्गॅनिक फार्म इंडिया आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. शेतकरी दिलीप पाटील यांनी कपाशीऐवजी आंतरपिके घेतली आहेत. शेताच्या काही भागात चवळी, मिरची, कांदा, गहू आणि भाजीपाल्याची पिके देखील घेतली आहेत. सद्यस्थितीत पाटील यांच्या शेतात मिरची आणि भाजीपाल्याची काढणी सुरू आहे. खरीप हंगामात त्यांनी मिरची, वांगे, सीताफळ ही उत्पादने घेतली. रासायनिक खताऐवजी गांडूळ खताचा वापर केला. साहजिकच सेंद्रिय उत्पादने आणि भाजीपाल्यास चांगली मागणी होऊ लागली. अनेक व्यापाऱ्यांकडून दर्जेदार फळे आणि भाजीपाल्याची मागणी होत असल्याने शेतकरी दिलीप पाटील यांना चांगला दर मिळत आहे. शेती फायदेशीर करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांनी कपाशीच्या क्षेत्रातील आंतरपिकाची माहिती घेतली आणि आम्ही देखील आंतरपिकात निरनिराळी उत्पादने घेऊ असा संकल्प केला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी PM सोनवणे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, मंडळ कृषी अधिकारी महेंद्र वारुळे, PA पाटील, कृषी सहाय्यक DG देवरे, प्रगतिशील शेतकरी दिलीप पाटील उपस्थित होते. यावेळी धुळे तालुक्यातील वडणे, सडगाव, बुरझड, वडजई, तिसगाव, ढंडाणे, विसरणे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरीपमध्ये मूग घेतला, दुसरं पीक इथंच बाजरी घेतली, तिसरं गहू आहे आणि त्याच्यामध्ये पण मध्ये जो पट्टा आहे त्याच्यात मिरची, वांगी लागवड आहे आणि चौथं पीक एकाच वर्षात इथं भाजीपाला, भेंडीचं, टरबूजचं नियोजन आहे. म्हणजे शेतकऱ्याला जे कापूस कापूस कापूसवर पाव कापूस घेऊन फेरपालट न करता रोग येतोय, खर्च वाढतोय आणि बोंडाळीचा मोठा अटॅक आता निसर्गाचा विरोध घेण्यामुळे आपटत नाही, त्याला कमी खर्चात हे पीक पद्धती बदल केली आहे. आणि इथं सेंद्रिय शेती असल्यामुळे जीवामृतचं, गांडूळ खर्च हे स्वावलंबी सेंद्रिय खताचा वापर असल्यामुळे खर्च नाही आणि विषमुक्त माल सर्टिफिकेशन असल्यामुळे
मी ठरवलेल्या भावाप्रमाणे हा इथून माल जातोय. शेती पुरवण्याचं एक उदाहरण आहे आंतरपीक पद्धती आणि सेंद्रिय शेतीचं घरचे घरी बनवलेलं निविष्ट. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीच्या नियमाप्रमाणे निवृत्ती वेतन द्यावे, निवृत्त कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना लागू करावी, नोंदणीकृत संघटनांबरोबरच निवृत्त कर्मचारी संघटनेलाही निरनिराळ्या बैठकांना बोलवावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेऊन तक्रार निवारण समिती आणि यंत्रणा उभारावी, वारसांना 10% जागा आरक्षित कराव्यात यासह निरनिराळ्या मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. वीज वितरण कंपनीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे. वीज कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची निरनिराळ्या पातळीवर कोंडी होते. कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी वीज कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात अशी भूमिका घेऊन धुळ्यात अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. त्याचवेळी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. निवृत्त कर्मचाऱ्यांमधील हरिश्चंद्र मिसाळ, शिवलिंग वाफेकर, बापू विस्पुते या कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. आंदोलनात BM सोनोने, SG वाफेकर, BM कुलकर्णी, BN पाटील, HV मिसाळ, बेबी विस्पुते, NR कोतवाल यांच्यासह अनेक निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. निवृत्त कर्मचाऱ्यांनी निरनिराळ्या 20 मागण्यांचे निवेदन कंपनीकडे सोपविले आहे, पण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आज धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात आले. सेवानिवृत्तांना योग्य त्या ठिकाणी संधी देऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. कंपनी जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत निवृत्त कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात राहतील असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक हे करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना PF पेन्शन योजना जी आहे, भगतसिंग कोशियारा कमिटी 3000 रुपये अधिक 3000 रुपये DA मिळावा, त्याचबरोबर मेडिक्लेम मिळावा अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात हे आंदोलन सुरू आहे. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED TV जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभत का. लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला. रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी. सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे, जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात पण तुमची निवड मात्र तीच. PN गाडगिळ अँड सन्स, 1832 पासून. पूना गाडगिळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
शालेय विद्यार्थ्यांची मराठी वाचनाची आणि आकलनाची क्षमता वाढावी यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. त्यासाठी प्राधिकरण सध्या मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचीच वाचन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांच्या वाचन क्षमता वाढीसाठी शहरातील स्वामी टेऊराम विद्यालयात बुधवारपासून 3 दिवसांची कार्यशाळा सुरू झाली आहे. या कार्यशाळेला अनेक शिक्षक उपस्थित आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, पण त्याचवेळी राज्यातील अनेक प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून मराठी माध्यमातील शाळांची वाताहत झाली, शिवाय 9वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षाच घेतली नाही असा धोरणात्मक निर्णय झाला. परिणामी अनेक विद्यार्थी मराठी वाचनापासून दुरावले, साहजिकच त्यांची आकलन क्षमता देखील कमी झाली. त्याचवेळी परीक्षाच घेतली जाणार नसल्याने शिक्षक देखील वाचनापासून दुरावले. 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही आणि त्याचे आकलन होत नसल्याने लक्षात आल्यानंतर सरकार खडखडून जागे झाले आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून 1 ते 5वीपर्यंतच्या शिक्षकांसाठी मराठी वाचन विकसन क्षमता कार्यशाळा घेण्यात आली. पुण्यात झालेल्या कार्यशाळेत निवडक शिक्षकांना वाचन क्षमता आणि आकलन क्षमता कशी वाढवावी याचे शास्त्रोक्त शिक्षण देण्यात आले. त्यानंतर या शिक्षकांना सदन शिक्षक ठरवीत ठिकठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात आले. धुळ्यातील स्वामी टेऊराम विद्यालयाच्या आवारात बुधवारपासून मराठी वाचन आणि आकलन क्षमतेसाठी 3 दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी वाचनक्षमता वाढवून त्यांची आकलन क्षमता वाढवावी, त्यांना गटचर्चेत कसे सहभागी करून घेता येईल याबाबत या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. क्षमता वाढविण्याच्या निरनिराळ्या शास्त्रोक्त पद्धती शिक्षकांनी समजावून घ्याव्यात. शिक्षकांनी स्वतःची वाचनक्षमता वाढवावी असे स्पष्टीकरण या कार्यशाळेत महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी महेंद्र जोशी यांनी व्यक्त केले. कार्यशाळेला स्वप्नील वानखेडे, शरद पवार, चेतना पाटील, अलका पाटील मार्गदर्शन करीत आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरण धुळे यांच्यामार्फत आणि पुण्याच्या मार्गदर्शनानंतर इयत्ता 1 ते 5वी या तुकड्यांच्या शिक्षकांसाठी मराठी वाचन विकसन क्षमता कार्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलं आहे. विद्यार्थी हा शिकत असताना वाचन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा वाचनाचा मुद्दा क्लिअर करण्यासाठी आणि वाचनाचा क्षमता कशाप्रकारे आपण विकसित करू शकतो यासाठी विद्याप्राधिकरण पुणे यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यासाठी धुळे महानगरपालिका शिक्षण मंडळामार्फत आपण 4 ते 5 सुलभक नाशिक येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि आता ते 5 प्रशिक्षक आपल्या धुळे शहरातील निवडक 50 शाळांमधील मराठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणामध्ये गटचर्चा, शिक्षकांचा सहभाग, विविध प्रकारचे खेळ, त्याचप्रमाणे शासनाने सांगितलेल्या विविध प्रकारच्या क्षमता विकसित करण्याच्या संदर्भामध्ये 3 दिवस सखोल असं मार्गदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. 7वा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले पण प्रत्यक्ष कारवाई नाही. राज्यात 1,40,000 पदे रिक्त असताना आता सरकार कर्मचाऱ्यांच्या संख्येत 30% कपात करू पाहत आहे. सरकारची ही भूमिका कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. 7वा वेतन लागू करण्यासह इतर मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि त्यावर कार्यवाही करावी, अन्यथा कर्मचारी संघटना आक्रमक होऊन आंदोलन करेल असा इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जिल्हा स्तरावर संघटनेतर्फे निदर्शने झाली. सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लवकरच लागू होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जुलै 2017 रोजी दिले होते. तत्पूर्वी 16 जानेवारीला देखील कर्मचारी संघटनेला आश्वस्त केले होते, परंतु प्रत्यक्षात 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी नाही. शिवाय निरनिराळ्या प्रलंबित मागण्या देखील सरकार विचाराधीन घेत नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मागणी दिवस म्हणून सरकारी कर्मचारी संघटनेने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करीत निवेदने दिली. निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, 5 दिवसांचा आठवडा करावा, महिलांना 2 वर्षाची बाल संगोपन रजा द्यावी, अनुकंप तत्वावरील नोकर भरती करावी, नवीन पेन्शनदायी योजना रद्द करावी, न्यायालयाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून कामकाज सुरू आहे. सद्यस्थितीत निरनिराळ्या विभागांमध्ये 1,40,000 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, पण त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस हे कर्मचाऱ्यांच्या संख्येत 30% कपात केली तरच राज्याचे अंदाजपत्रक तयार होऊ शकेल असे सांगत आहेत. सरकारच्या या कार्यपद्धतीचा आणि वेळ काढू प्रवृत्तीचा संघटना निषेध करीत आहे. मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होणार नसेल तर कर्मचारी संघटना बेमुदत संपावर जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना संजय पाटील, उज्ज्वल भांबरे, कल्पेश माळी, देवेंद्र सोनवणे, संजय कोकणी, राजेश पागुल, रत्नाकर वसेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रशासनाने जवळपास या महाराष्ट्रामध्ये 1,40,000 किंवा 1.5 लाख ही जी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असतानाही आज त्यांनी काल परवामध्ये 2-4 आठवड्यांमध्ये जी आर काढला आणि म्हटलं काय की 30% कर्मचारी कपात केल्याशिवाय राज्याचा आर्थिक बजेट हा साकारला जाणार नाही या निवेदनाचा या घोषणाचा आमचे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संपूर्ण महासंघ समन्वय समितीच्या या धोरणावरती आमचा तीव्र त्यांचा आम्ही निषेध करतो आहे. आणि जर का यांनी वेळकाढूपणा केला तर आम्ही यापुढे बेमुदत संपावर गेल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. वैद्यकीय प्रतिनिधींसाठी कामाच्या 8 तासाचे वेळापत्रक जारी करावे, सेवा अटी कायद्याची अंमलबजावणी करावी, किमान वेतन दरमहा 20,000 रुपये मिळावे, कायद्यात सुधारणा करून प्रत्येक वर्षी बोनस देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी आणि आरोग्य सेवेचे फायदे सर्व कर्मचाऱ्यांना द्यावेत अशा मागण्या घेऊन वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधी संघटनेतर्फे 13 डिसेंबरला संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने मध्यस्थी करून औषध कंपन्यांना कर्मचारी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. वैद्यकीय प्रतिनिधी आणि विक्री प्रतिनिधींच्या संघटनेने एकत्र येऊन कंपन्यांच्या आणि शासकीय धोरणाच्या विरोधात 1 दिवसांचा संप पुकारला. त्याचवेळी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील फुले कॉलनीत असलेल्या वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या कार्यालयाजवळून मोर्चा निघाला. पारोळा रोड महापालिका मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय प्रतिनिधी आणि विक्री प्रतिनिधी मागण्यांचा पाठपुरावा करीत आहेत, पण सरकार औषध उत्पादक कंपन्यांच्या पाठीशी घालून वैद्यकीय प्रतिनिधी आणि विक्री प्रतिनिधींवर अन्याय करत आहे. वैद्यकीय प्रतिनिधींची आर्थिक पिळवणूक होत आहे. संघटनेच्या मागणीनुसार वैद्यकीय प्रतिनिधींचे कामाच्या 8 तासांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, सेवा अटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, वैद्यकीय प्रतिनिधींचे नियुक्तीपत्र विहित नमुन्यात असावे, महागाई आणि घरभाडे भत्त्यासह किमान वेतन दरमहा 20,000 रुपये असावे, कायद्यात सुधारणा करून बोनस देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी आणि वैद्यकीय उपचाराचे सर्व फायदे कर्मचाऱ्यांना देण्यात यावे अशा मागण्या घेऊन संप पुकारण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संप आणि मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात संघटनेचे सचिव अजय चौधरी, योगेश माळी, सचिन पारोळेकर, प्रशांत वाणी, यलार राव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. संप आणि मोर्चा 100% यशस्वी झाल्याचा दावा प्रशांत वाणी यांनी केला. आज 13 डिसेंबर रोजी आमचा राज्याचा लाक्षणिक संप आम्ही या राज्य सरकारच्या विरुद्ध पुकारलेला आहे. राज्य सरकारकडे कित्येक वर्षापासून आमच्या प्रलंबित मागण्या आहेत, जसं की कामाच्या तासाच्या जे सुधारित अध्यादेश 8 तासाचा सलग तो आम्हाला मिळाला पाहिजे. 1976 सालापासून SP Act लागू आहे, परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत एकाही कंपनीमध्ये होत नाही आहे. बोनस, ग्रॅच्युटी ऍक्ट, ESIC या फॅसिलिटीज मिळत नाही आहेत आणि यामध्ये राज्य सरकारने लक्ष घालावं. आज महागाई एवढी वाढवलेली आहे, किमान वेतन जे आहे 20,000 तरी आम्हाला मिळालं पाहिजे. आजच्या या संपातून जरी हे राज्य सरकार ठिकाणावर नाही आलं तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, PN गाडगिळ अँड सन्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे एकरी 15 क्विंटल ऐवजी 4 क्विंटल कापूस हाती, प्रत्येक एकरामागे कापूस उत्पादकांवर 10,000 बोजा वाढणार. सिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपची सरशी, नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या 17 पैकी 9 जागा मिळविल्या, काँग्रेसला 6 तर समाजवादी पक्षाला 2 जागा. धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप पाटील यांनी कपाशीऐवजी निरनिराळी आंतरपिके घेऊन शेती केली फायदेशीर, अनेकांकडून पाहणे. मराठी भाषेच्या वाचन आणि आकलन क्षमतेत वाढ होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचा पुढाकार, शिक्षकांसाठी 3 दिवसांची धुळ्यात विशेष कार्यशाळा. आणि वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या कामाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून दरमहा किमान 20,000 रुपये पगार हवा यासाठी निघाला धुळ्यात मोर्चा.
याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.